मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. तसंच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा आणि जिल्हाबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय पाहूया. लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विषय अजिबात नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, रेस्ट्रिक्शन्सच्या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विचार विनिमय आणि निर्णयाच्या नंतर रेस्ट्रिक्शन्समध्ये म्हणजे निर्बंधामध्ये काही वाढ व्हायची असेल तर ती होऊ शकेल, परंतु लॉकडाऊनचा सध्या विषय अजिबात नाही. वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भाने चर्चा झालेल्या आहेत, परंतु निर्णय कुठलेही नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी विचारविनिमय करून माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतात त्यावर, परंतु त्यांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या चर्चा होत असतात त्यातून त्यांना सगळं परिस्थिती अवगत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आज आम्हाला बोलवलं. जिल्हा अंतर्गत बंदी ही तूर्त सध्या कुठलीही नाही. मुंबईचे लोकल ट्रेन सध्या बंद करण्याचा कुठलाही विषय विचारार्थ शासनासमोर निश्चित प्रकारे नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.